एका नवीन प्रश्नांकडे आपण जातोय कसोट्यांमधले हे जे प्रश्न आहे म्हणजे एखादा प्रश्न शिकत असताना सोडवित असताना त्याच्यासोबत आधी कुठली संकल्पना घेण्यात यावी तुम्ही शिकताना आणि सुद्धा मी शिकवताना सुद्धा ठीक आहे ना ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहेत आपलं म्हणजे आता समजून घ्या मला भूमितीचा एक प्रश्न शिकायचा आपल्याला खास काही महत्वाचे प्रश्न आपण शिक शिकतोय आता याची मालिका कशा पद्धतीची असते साधारण हा सत्याऐंशी नंबरचा जो प्रश्न आहे हा पहिले एकदा समजून सांगतो आणि मग गटाची संकल्पना कशा पद्धतीनं काम करते आणि उदाहरणाचं कनेक्शन एकमेकांशी कसं असतं हे याच्यापेक्षा चांगलं सांगण्यासाठी मला वाटत उदाहरणं कुठले असतील मग लक्षात घ्या एक मालिका कशा पद्धतीची असते बघा उदाहरणाची बहात्तरी संख्या दोन पूर्ण संख्यांच्या गुणाकाराच्या रूपाने आता बहात्तरी संख्या दोन पूर्ण संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात जास्तीत जास्त किती प्रकारे लिहिता येईल असं विचारलं बरोबर आहे जास्तीत जास्त त्यांना पूर्ण हा शब्द फार जपून वापरला कळत आहे का कारण त्याला माहीत आहे सपोज त्यानं जर असं म्हटलं असतं पंधरा ही संख्या दोन दोन संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात लिहा इथं पूर्ण पूर्णांक असं आलं का पुर्न, नाही केवळ संख्या म्हटलं मग संख्या पूर्णांक येऊ शकते आणि अपूर्णांक येऊ शकते मग जर एक गुन्ह्याला पंधरा असंही केलं असतं तीन गुन्ह्याला पाच असंही केलं असतं आणि दोन गुन्ह्याला साडेसात असेही पंधरा होते बरोबर ना कळलं की नाही कळलं पण आपल्याला हे हवं हो, का नाही आपल्याला पूर्ण संख्यांच्या रूपानं म्हटलेलं आहे म्हणजे उत्तर म्हणजे एक गुन्ह्याला बारा आणि नंतर आठ गुन्ह्याला नऊ आता याच्यामध्ये कुठलंही पद रिपीट केलेलं नाही किती प्रकारे लिहिताल त्याला सहा प्रकारे हा पहिला प्रश्न क्लिअर आहे का मागच्या लेक्चरमध्ये शिकवलेला आता हा बेसिक पार्ट आहे लक्षात घ्यायचं बरोबर ना याच्यावर दोन दोन प्रश्न शिकणार जे की याच्यावर अवलंबून लक्षात घ्यायचं एक पहिली आहे गटाची संकल्पना आणि दुसरं आहे एक भूमितीचा संकल्पनेचा भाग समजला ना आता हा क्लिअर आहे याला फक्त डिमांड काय केली इथे किती प्रकारे मांडता येईल नीट लक्षात घ्यायचं काय म्हटलं आहे किती प्रकारे मांडता येईल बाकी काही बोललं का नाही पॉईंट टू पॉइंट सगळं पकडायचं तुम्हाला लक्षात घ्या किती प्रकारे मांडता येईल मांडता येईल मांडला फक्त ठीक आहे रिपीट केला नाही कारण मांडता येईल म्हणजे जे आठ बहात्तर लिहू शकता तसा नऊ आठे बहात्तर ना पण तुम्हाला त्याची फेरफार करायची गरज नाही कारण त्यांना म्हटलं काय त्यानं म्हटलंय जास्तीत जास्त किती प्रकार लिहिले लिहिता आली एवढेच बरोबर आहे तुम्ही आठ नऊ लिहा किंवा नऊ लिहा हा मुद्दा क्लिअर आहे सर्वांचा हा प्रश्न आपण आधी शिकलेला होतो आता याच्यावर अवलंबून असणारा प्रश्न मी थेट घेतोय बघा बावन्न पत्त्यांचा मुद्दा लक्षात घ्यायचा पटलं ना प्रश्नांची संकल्पना समजली पाहिजे प्रश्न महत्वाचा नाही ठीक आहे ना संकल्पना महत्वाचा आहे साईज आकडे ऑप्शन हे मॅटर नंतरचं करतं ठीक आहे ना पहिल्यांदा वाचन करा संकल्पना समजून घ्या प्रश्नात तुम्हाला संकल्पना दिसली पाहिजे म्हणजे प्रश्न बरोबर समजेल समजलं ना एक भागाची संकल्पना काय असते गटाची संकल्पना काय असते विभाजनाची संकल्पना काय आहे त्या ठिकाणी ठीक आहे ना तो काय म्हणतो आहे बघा लक्ष द्या तो, तो म्हणताय बावन्न पत्त्यांचे समान संख्यात पथ्य किती आहे एकूण चला बोला पत्ते किती आहे बावन्न आहे ना समान संख्यात कमीत कमी गट म्हणजे याचा अर्थ ह्या बावन्न पत्त्यांचे आपल्याला गट पाडायचे आहे आणि त्या गटामध्ये येणारे आपल्याला पत्ते टाकायचे आहे समजलं ना जस्ट फॉर अन एक्झाम्पल आपण शंभर लोक आहे ठीक आहेत ना आणि शंभर लोक आपली अख्खीची अख्खी आताची आठ ते दहाची बॅच आपण समजा टूरला निघालो अलग अलग लक्षात मग आणि मला मा गट करून द्यायचे समजलं ना गट मग शंभर लोकांचे शंभर विद्यार्थ्यांचे मी गट किती प्रकारे करू शकतो वीस पोरांचे एक गट केले तर असे पाच गट होतील चांगला नस पकडायचे प्रश्न नस पकडणं समजलं ना गाभा पकडला पाहिजे हा काय म्हणायचंय मी काय म्हणतोय प्रश्नाचा अर्थ काय पटलं ना शंभरमधले मधले जर मी पाच गट पाडतो म्हटलं तर वीस वीसचा एक गट होईल जर मला वीस गट पाडायचे असतील तर एक गट पाच पाचचा चा होईल जर मला दहा गट पाडायचे असतील तर दहा दहाचा गट होईल बोला बोलू आहेत तुम्ही दहा दहाचा एक गट झाला बरं जर मला पंचवीसचा गट पाडायचा असेल तर एक गट चारचा आणि जर मला चारच गट पाडायचे असतील तर जर मला एकच गट ठेवायचा असेल तर जर मला शंभर गट ठेवायचे असतील तर मुद्दे क्लिअर आहे जर मला समजून घ्या या ठिकाणी वीस गट ठेवायचे असतील तर पाच पाच आणि जर मला दोनच गट पाडायचे असतील तर जर मला पन्नास गट पाडायचे असतील तर मुद्दा क्लिअर आहे प्रश्नांना समजून घेतलं पाहिजे संकल्पना समजली पाहिजे म्हणून प्रश्नाचं वाचन आधी नीट करावं मुद्दा क्लिअर आहे लक्षात आलं बघा त्याचं म्हणणं काय मग मी काय म्हणतो समजा बा एक गट पडला तर बावन्न पत्ते येणार जर त्याच्यात दोन गट पाडले तर सव्वीस पत्ते येणार बरोबर आहे जर मी त्या ठिकाणी चार गट पाडले तर ते तेरा तेरा पत्ते येणार आता कोणत्याही मनात आल्या त्या संख्या घेता येईल का अरे त्या बावन्न संख्येला ज्याला ज्याना भाग जाते तेच मी इथं तेवढेच गट पडतील ते की नाही जसं हे चार तेरा पडले दुसरा पडतो का आता नाही मग अशी प्रश्न जो घेतला हा किती प्रकारे मांडता येईल असा होता म्हणून एकचदा लिहिलं आता गटाची संकल्पना आहे आता जसे चार गट पडले तेरा पत्ते आले तसे तेरा गट पडले तर चार पत्ते येईल तसेच सव्वीस गट पडले तर दोन पत्ते येईल तसेच बावन्न गट पडले तर एक पत्ता येईल कळत आहे का प्रश्न गटाचा आहे म्हणून आपण अशा पद्धतीने त्याला फिरवलं आहे क्लिअर आहे सर्वांना समजलं उलटं केलं त्याला हे क्लिअर आहे का केलं लक्षात आलं ना तर गटाचा विषय आहेत ना आता कळत आहे किती प्रकारे गट मांडता येईल अरे मग गट असे पडले म्हणजे या पद्धतीनं जर गट असे पडले तसे असेही पडतील ना कळत आहे का समजला म्हणजे अशा विविध प्रकारे त्याचे सहा गट पडतील परंतु प्रश्न काय म्हणतो आहे कमीत कमी दोन गट आणि प्रत्येक गटात दोन किंवा अधिक पत्ते तो दोघांनी बद्दल बोलला आहे मर्यादा दोन्ही दिल्या आहेत गटात गट किती असावे आणि गटात पत्ते किती असावे दोघांबद्दल बोललाय कळत आहे का हो ला हो न लाचं क्लिअर आहेत काय बोललो हे वाक्याचा अर्थ तो गटाबद्दलही बोलला आहे आणि गटात पत्ते किती असावे याबद्दल सुद्धा बोलला आहे समजलं का क्लिअर आहे असं तो प्रत्येक वेळेस बोलेल असं नाही लक्षात घ्यायचं प्रश्न समजला पाहिजे असं तो प्रत्येक वेळेस बोलेलंच असं नाही तो गटाबद्दलही बोलला आणि त्या गटात पत्ते किती यावे याबद्दलही बोलला समजलं म्हणजे आता कमीत कमी दोन गट आणि जास्तीत जास्त कितीही कमीत कमी दोन पत पत्ते त्याच्यामध्ये असायला पाहिजे कमीत कमीचा अर्थ काय दोनच्या खाली चालते ना त्या दोनच्यावर चालेल त्याचा अर्थ लागला एक चालेल का मग इथंच आपल्याला साप सापडलं ना प्रश्न म्हणजे एक नको आहे एक गट पण नको नेका गटात एक पत्ता पण नको क्लिअर आहे कमीत कमी दोन गट चालते आणि कमीत कमी दोन पत्ते चालते म्हणजे एक दोन तीन चार अशा प्रकारचे किती गट पडले प्रश्न समजला समजलं परंतु प्रत्येक प्रश्नात तो अशाच पद्धतीनं तुम्हाला डिमांड करेल असं सांगता येत नाही पहिला प्रश्न क्लिअर आहेत का लक्षात आला कमीत कमी दोन गटे म्हटला आहे आणि प्रत्येक गटात दोन पत्ते म्हटलं म्हणून असं मांडायला लागलं ना आपल्याला हो किंवा नाहीत क्लिअर आहे प्रश्न सर्वांना प्रामाणिकपणे प्रश्न क्लिअर आहेत समजला गटाचा प्रश्न क्लिअर आहेत गटाचा प्रश्न क्लिअर आहे चालेलचा हां झालं ना है? समझ है? है? चा, ठीक आहे फोटो घेऊन घ्या त्याचा पुढं जाऊ आपण समजून घेऊ तुम्ही सर्व प्रश्न बाकीचे पुढचा प्रश्न बघा हा झाला पुढचा प्रश्न समान संख्येत लक्ष द्या काय म्हटलं कमी तीन गट व प्रत्येक गटात तीन मुलं मुलं किती आहे छत्तीस समजून घ्या गटाची संख्या आणि मुलांची संख्या या ठिकाणी येणारी मुली ठीक आहे ना बघा समजा छत्तीस मुलांचा एक गट पाडला तर मुली छत्तीस येणार जर दोन गट पाडले तर मुलं अठरा येणार जर तीन गट पाडले तर मुलं बारा येणार जर चार गट पाडले तर मुलं नऊ येणार आणि सहा गट पाडले तर मुलं क्लिअर आहेत का असं होतील ना असं होईल ना आता याला उलटं करत असताना सहा गुणला सहा डबल लिहिणार का नाही आता काय लिहिणार नऊ गुन्ह्याला चार होणार तसंच बारा गुन्ह्याला तीन होणार तसंच अठरा गुन्ह्याला दोन होणार तसंच छत्तीस गुन्ह्याला आता म्हटलं का त्याने गटात तीन गट पाहिजे तीन मुलं पाहिजे म्हणजे एकही चालणार आणि दोनही चालणार नाही आता कमीत कमी तीन कमी गट कमीत कमी तीन मुलं म्हटलं म्हणजे याचा अर्थ हा नाही चालेल हा नाही चालेल हा गटपणे चालेल हा गटपणे चालेल म्हणजे एक दोन तीन चार पाच किती प्रकारे गट चालेल त्याला पाच प्रश्न समजला हा फक्त वाचायचं बरोबर ठीक आहेत ना क्लिअर आहे सर्वांना चला याला पण घेऊन घ्या कवर करू फार महत्वाचे प्रश्न आहे पुढचे पुढचे चलो नेक्स्ट हा झाला ना हा झाला सर्वांचा क्लिअर आहे चला पुढचा प्रश्न काय म्हटलं बघा छत्तीस या संख्येच्या अच्छा हा झाला त्याच्या मागे जावं लागेल मुलांचे समान संख्यात गट करायचे असल्यास आता मुले किती आहे कोण बेचाळीस चे समजून घ्या गट आहे आणि या ठिकाणी मुले घेतली त्यामधली बेचाळीस मुलांचे समान संख्यात गट करायचे आहे एक गुन्ह्याला बेचाळीस असा पडू शकतो दोन गुन्ह्याला एकवीस असं पडू शकतो तीन भाग जातो म्हणून तीन चौदा होईल राईट सायन्स सात बेचाळीस क्लिअर होऊन झाले सर्वांना तसं सात गुन्ह्याला सहा आता चौदा गुन्ह्याला तीन तसं एकवीस गुन्ह्याला दोन आणि बेचाळीस गुन्ह्याला किती एक जर प्रश्न गटाचा आला तर अशा पद्धतीने त्याला फॅक्टराईज करतील तुम्हाला क्लिअर आहे आता डिमांड कशी केली बघा लक्ष द्या गट करायचे असल्यास प्रत्येक गटात दोन किंवा अधिक मुले ठेवायची आधीच्या दोन्ही प्रश्नाबद्दल त्याने दोन वक्तव्य केली गटाची मर्यादा सुद्धा दिली त्या गटामध्ये येणाऱ्या संख्येची मर्यादा सुद्धा दिली होती आता तसं केलं का नाही आता फक्त आणि फक्त काय म्हणतो आहे प्रत्येक गटात दोन किंवा अधिक मुले ठेवायचे गटाची मर्यादा बोललाच नाही कशाबद्दल बोलला फक्त मुलांच्या संख्येबद्दल किती पाहिजे दोन, दोन पाहिजे बरोबर आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी हे ऑप्शन कट झालं ओके म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे असे गट किती प्रकारे पडतील सात प्रकारे समजलं क्लिअर आहे सर्वांना सात का घेतलं मी तर सात का घेतलं क्लिअर आहे कारण त्यांना बोललाच नाही ना गटाबद्दल तो तो कोणाबद्दल बोला या ठिकाणी बस मुलांच्या संख्येबद्दल मग एक मुलांची संख्या चालेल का नाही त्यांना म्हटलं ना कमीत कमी किती दोन म्हणजे दोन पासून घ्यायचे आहेत आपल्याला क्लिअर आहे सर्वांना चला लिहून घ्या त्याला कमीत कमीचा अर्थ लागला ना सर्वांना प्रामाणिकपणे सांग क्लिअर आहे क्लिअर आहे लागला असं कोणी आहे का कमीत कमीचा अर्थच नाही लागला क्लिअर आहे चला काय अडचणी बघा पुढचा प्रश्न हा झाला चला ही झाली दुसरा दुसरा भाग मतला, आता बघा नंबरचा प्रश्न होता त्याच्यावर तो घेतला आता या ठिकाणी एकोणनव्वद नंबरचा प्रश्न घ्यायचा जो की आजच्या लेक्चर मधला खऱ्या अर्थानं मला महत्वाचा वाटतो लक्षात घ्या ज्यामध्ये आता महत्वाचा यासाठी नाही की प्रश्नाचं उत्तर कठीण निघेल सोपं निघेल यावरून नाही तो यासाठी आहे कारण विभाज्यतेच्या कसोट्यांचा प्रश्न असताना या ठिकाणी आपल्याला सर तसं मी त्या दिवशी म्हटलं होतं की आपल्याला प्रश्न कोणत्या प्रकरणातला याची ओळख जी आहे ओळख आहेत मी ही ओळख असायला हवी ठीक ठीकेत ना प्रश्न कुठला आहे हा प्रश्न आहे कसोट्यांमधला पण जरा परीक्षेला प्रश्न आला आणि आपल्या अभ्यासामध्ये जर रिव्हिजन चांगली नसेल जर अभ्यासामध्ये जर गॅप गॅप भरपूर असेल तर आपल्याला हे कळायला मार्ग नाही की हा प्रश्न कुठला आहे कोण ठीक आहेत ना मार्ग नाही म्हणजे याचा अर्थ कारण प्रश्न दिसतो आहे भूमितीच्या संदर्भातला आयत आणि चौरस किंवा चौकोन किंवा अशा पद्धतीचे शब्द आले चौरस सोडून आयात किती म्हटलंय जेव्हा चौरस सोडून आयात म्हणतो आहे तेव्हा आपल्याला असं वाटतं तो भूमितीचा प्रश्न आहे परंतु तो भूमितीचा प्रश्न नाही आहेत लक्षात आला आता नाही आहे कळत आहे कारण तो कसोट्यांमध्ये आलाय पटलं ना मग इथं का आलाय याच एक कारण असायला पाहिजे लक्षात घ्यायचं बरोबर आहे प्रश्न चांगला वाचून घ्या सर्वांनी आणि मनात घ्या त्याला बरोबर साठवून घ्या काय आहे चौसष्ट चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेले आणि बाजू पूर्णांकात असलेले चौरस सोडून आयात काढायचे हे चौरस सोडून आयात काढणे याचा अर्थ काय चौरस सोडून आयात याचा अर्थ काय समजून घ्या बोलता आला पाहिजे यार बोलत चालू प्रश्नाशी काय कठीण काय का तुम्ही प्रश्नाशी बोलत नाही उत्तरं देत नाही म्हणून तो प्रॉब्लेम जातो ना गणितामध्ये गणित आहे आहेत आपण बोललं पाहिजे गणिताशी गणित बोलतं काय तर नक्कीच बोलतो बघा चौरस सोडून आयात याचा अर्थ काय बोला ना चौरस सोडून आहात आणि खुली चर्चा झाली पाहिजे प्रश्न समजून घेतला पाहिजे सकोल शिकवतो त्याला दहा मिनटं गेली तरी चालतं लक्ष द्या सर्वांनी चांगलं म्हणून लक्ष द्या सर्वांनी दहा मिनिटं देईल मी प्रश्नाला चांगलं समजून घ्या प्रश्न प्रश्न म्हणून पाहिजे संदर्भ कसा असतो एखाद्या प्रश्नामध्ये ते शिकायचा सोडून आहात म्हणजे काय चौरस सोडून आयात म्हणजे काय त्याचा अर्थ मला सांगा पहिल्यांदा अर्थ म्हणतोय प्रश्न नको हा अरे चौरस सोडून आयात याचा अर्थ म्हणतो मी तुम्हाला चौरस म्हणजे काय हे नाही अर्थ या वाक्याचा अर्थ काय चौरस नको आहे फक्त आयात काढायचे पण नाही ते तर बरोबरच आहे ते तर चौरस सोडून आयात, आयात पाहिजे म्हणजे याचा संबंध काय कोण काय असायला पाहिजे उदाहरणार्थ चांगलं लक्ष द्या चांगलं लक्ष समजा असं लक्ष द्या इथं शंभर लोक बसलेले असं समजा की आपल्या व्यासमध्ये पन्नास ह्या मुली आणि उरलेले समजा आपण पन्नास पन्नास हे पन्नास पोर आहे पण पन्नास मुली शीट झाले शंभर आता या शंभरपैकी समजून घे मी आवाज देताना ग्राउंडवर आपल्याला असंलेलं आहे मी काय म्हणतोय मुली सोडून सर्व विद्यार्थ्यांनी इकडे यावे याचा अर्थ कोणाला बोलावला मी ना। तुमचं नाव घेतलं का मुले म्हटलं काय नाही मी काय म्हटलं मुली सोडून मुले सोडून सर्व विद्यार्थी इकडे जातील याचा अर्थ काय मुली बॉईज आर गर्ल्स बॉईज आणि गर्ल्स समजून घ्या मुले आपल्याला प्रश्नाचा अर्थ लक्षात घ्यायचा आहे मुले आणि मुली राईट ना मुले आणि मुली हे काय आहे विद्यार्थी असं समजू आपण ठीक आहे ना विद्यार्थी मग दोन्ही विद्यार्थीच ना असा अर्थ काय आहे चौरस सोडून आहेत याचा अर्थ असा काय आहे असं मला म्हणायचं काय कनेक्शन आहे दोघांचं हे समजलं पाहिजे हे सोडून हे सर्व मुले हे सोडून हे विद्यार्थी याचा अर्थ आहे दोन्ही विद्यार्थी आहे असा होतो ना तसा चौरस सोडून आय त्याचा अर्थ होतो की चौरस हा आयाताचा प्रकार असला पाहिजे याचा अर्थ तो होतो अरे हो किंवा नाही चौरस हा आयताचा प्रकार असला पाहिजे हा सेन्स त्याच्या मागे लपलायत ना बघा ना कळत आहेत की नाही जर असं मला सांगा ना असं कसं देणार आहे तो त्रिकोण सोडून आयत घ्या असं म्हणेल का त्रिकोणाचं ना आयाताचं काही घेणं देणंच नाही आहेत चौरस सोडून आयत असं म्हटलं म्हणजे दोघांचे काहीतरी नाळ फसले त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं म्हणजे अर्थ ह्या गोष्टी समजण्यासाठी आपल्याला प्रथम आयात आणि चौरस ह्या दोन संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे म्हणजे पहिलं तर आपल्याला आयात समजून घेणं आहे आणि दुसऱ्या नंबरला आपल्याला चौरस समजून घेण्याचं आहे दोन्ही चौकोनाचे प्रकार आहेत चौकोन म्हणजे काय चारे बाजू तुम्हाला ना एखाद्यात मी म्हटलं तुम्हाला नाही एक चांगलं जहाजात बांध भरलं लागते मदत एक बोट घ्यावं लागते बोट डुबणारी बोट त्याच्यात जमा सगळे विद्यार्थी सगळे बॅचची चे बॅच लागते आणि त्या नाविकाला मन लागते समुद्राच्या खोल तिकडे घेऊन ना परतच नको आणू फक्त मला सोडून देवा इकडे कसं रे तुम्ही आता झाला अड्या दिवसा असं नाही ना असं नाही ना त्रिकोणी संख्यांमध्ये शिकवलं होतं ना ज्यामध्ये चार कोण चार बाजू अशा पहिले व्यावहारिक गोष्टी सांगा ना पहिल्यांदा ठीक आहे ना नाही का लक्षात आला काहीच्या काही सांगत आहे तुम्ही अरे हे आधी सांगितलं तुम्ही चार बाजू सारख्या चौकोन म्हणजे थे थेट चार बाजू सारख्याच असते असं नाही तो चौरसाचा समभूत चौकोनाचा समरंभ समधी चौकोनाचा आया चौरस चौकोन आहे चौरस चौकोन आहे पतंगाकृती आहे तुम्ही नेमकं कोणाबद्दल बोलतो हे तरी कळलं पाहिजे ना तुम्हाला सामान्य नामाची संकल्पना आहे ती चार नैकृषी बिंदूंना जोडणारी बंदिस्त आकृती म्हणजे चौकोन तुम्ही पर्टिक्युलरवर जाता पर्टिक्युलर ठीक आहे ना पर्टिक्युलरवर जातो म्हणून तो प्रॉब्लेम आहेत ना आपण नाही लक्षात आलं काय पर्टिक्युलर पार पकडता पार्ट पर्टिक्युलर पार्ट जो की व्यापक आहेत लक्षात आलं चौकोन ही सामान्य नामाची संकल्पना आहे कारण चार बाजू चार कोण चार शिर बरोबर हा आपण याच्यावर नंतर बोलू डिस्कशन नंतर मुद्दा आहे सध्या आयात म्हणजे काय आयात म्हणजे काय लक्षात घ्यायचं ज्या चौकोनाचा प्रत्येक कोण हा अंशाचा असतो लक्षात ठेवायचं आता माझं वाक्य लक्षात घ्या काय म्हटलं मी ज्या चौकोनाचा प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा असतो त्याला आयात असं म्हणतात प्रथम त्याला काटकोन चौकोन असं म्हणतात काय म्हणतात काटकोन असे ज्या प्रत्येक चौकोन झालं आणि याच्या समोरासमोरील बाजू समांतर असतात एकरूप असतात समजलं प्रत्येक कोण हा नव्वदाचा असतो मी चौरसाकडे जातो नीट लक्षात घ्यायचं आणि आयाताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बघा लांबी गुन्हेला रुंदी मुद्दा का प्रश्न विचारला उगाचा नाही विचारला त्याने ह्या प्रश्नासोबत ही संकल्पना आपल्याला क्लिअर असली पाहिजे लक्षात घ्यायचं आहे त्याच्या सूत्र आहे लांबी गुन्हेला रुंदी मुद्दा क्लिअर आहेत का आणि दुसरा भाग घेतोय बघा या ठिकाणी चौरस आता चौरस म्हणजे काय ज्या चौकनाच्या चार बाजू समान याला चौरस म्हणतो असा आपण बऱ्याचदा उल्लेख करतो पण चुकीचं आहे ते लक्षात घ्यायचं पर परफेक्ट नाहीत ते ठीक आहे ना चार बाजू सारख्या म्हणजे चौरस नाही ते तर समभूत चौकनाच्या सुद्धा असतात आता बघा व्याख्या काय म्हणतो ज्या आयताच्या प्रत्येक बाजूसारख्या असतात ज्या आयताच्या प्रत्येक बाजूसारख्या असतात त्याला चौरस म्हणतात कळत आहे कारण समभुज चौकोन हा सपोज समभुज चौकोन एक काढला इथे चारही बाजू सारख्यात पण चौरस आहे का तो काटकोन आहे का नाही मग हा समभुज झाला पण चौरस होईल का म्हणून म्हटलं केवळ चार बाजू सारख्या असणे हे एवढंच नाही चार बाजू समबूजच्या असतात चौरसा समभुज असतो पण समभुजा चौरस असतो तसं नाही पटलं ना म्हणून ज्या आयताचा आयताचा गुणधर्म काय प्रत्येक कोण नव्वद अरे ओळख आहे त्याची आयताची ओळख काय आहे प्रत्येक कोण अंशाचा ही ओळख आहे त्याची लक्षात ठेवायचं आणि चौरसाची चारही कोण कशी असते काटकोण असते चौरसाचे चारही कोण कशी असते आयताची ओळख काय चारही कोण काटकोण तसे चौरसाचे चारही कोण काटकोण म्हणजे ज्याचे चारही कोण काटकून असते त्याला आपण आयात म्हणतो म्हणजे चौरस आयात नाही का मग हो किंवा फक्त एक्स्ट्रा ऑर्डिनरी या ठिकाणी काय भेटलं आपल्याला फक्त चार बाजू काय सारख्या आहे समजलं ना बाकी कोण तर आहे म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी चौरस हा आयातच असतो परंतु आयात हा चौरस असेल का चौरस ही व्याप संकुचित संकल्पना आहे या बाबतीत आणि आयात ही व्यापक संकल्पना आहे समजलं ना हा तो असू शकतो पण तो, तो हा असेल का नाही लक्षात ठेवायचं कारण हा पर्टिक्युलर झाला चार बाजूसारख्या असल्या पाहिजे आणि याच्याही श चारही बाजूसारख्याच आहे याच्या क्षेत्रफळाचं सूत्र हे लांबी गुन्ह्याला रुंदीच आहे परंतु लांबी रुंदी समान असल्यामुळं आपण या ठिकाणी काय म्हणतो त्याला बाजूचा वर्ग असं म्हणतो समजलं का क्लिअर आहे सर्वांना म्हणून चौरसाच्या क्षेत्रफळ सूत्र काय आणि आयताच्या क्षेत्रफळ सूत्र काय लांबी गुणला रुंदी चौरसा आयात असतोच चौरसा आयात असतोच पण आयात चौरस असेल का व्यापक संकल्पना झाली क्लिअर आहे म्हणजे आता मग काय म्हटलं चौसष्ट चौरस सेंटीमीटर चौसष्ट चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ क्षेत्रफळ असलेले 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 विविध वी विविध वी मापे मापे म्हणजे चौसष्ट चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ असलेले असे असले असले विविध मापं कुठले आहे तर एक गुन्हेला चौसष्ट चौसष्ट होऊ शकते लांबी रुंदीच्या हिशोबानं दोन गुन्हेला बत्तीस केलं तरी चौसष्ट होऊ शकते चार गुन्ह्याला चौसष्ट सॉरी सोळा केलं तरीही चौसष्ट होऊ शकते आठ आठ चौसष्ट होते क्लिअर आहे आता उलट लिहिणार कायला तो वेगळा विषय हा वेगळा विषय आता चौरस कुठला याच्यातला ज्याच्या ज्याच्या बाजू सारख्या असतील तो झाला चौरस समजलं ना समजलं आणि ज्याच्या लांबी रुंदी ह्या सगळ्या सारख्या सार नाही वेगवेगळ्या आहे ते झाले आयात म्हणून त्याने म्हटलंय चौरस सोडून आयात किती तर किती झाले तीन प्रश्न समजला सर्वांना चौरस सोडून आयात असं त्याला विचारायचं होतं हा प्रश्न आपण या ठिकाणी जे आहे हा भूमितीशी संकल्पनेचा भाग होता खऱ्या अर्थानं भूमिती हा महत्त्वाचा भाग आहेच परंतु एखादा प्रश्न सोडत असताना त्या संदर्भात येणारी संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी पाहिजे असते चौरस सोडून आयात याचा अर्थ लागला का प्रश्न क्लिअर आहे सर्वांना चालेल घेऊन घ्या त्याला